19 ऑगस्ट 2024 पासून प्रत्येक तालुक्यात दिव्यांग शिबिराचे आयोजन केले जात आहे. 19 दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराच्या माध्यमातून 15,666 लाभार्थ्यांची तपासणी करून करण्यात आले. लाभार्थ्यांच्या दिव्यांगत्वाची तपासणी झाल्यानंतर त्यांना घरपोच टपालाद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र प्रशासनाच्या वतीने पाठवण्यात येणार आहे. दिव्यांग शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना अन्य शासकीय योजनांच्या लाभाची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत तपासणी आणि निदान विशेष मोहीम 19 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. पंढरपूर आणि अक्कलकोट तालुकास्तरीय शिबिरे संपन्न झाली. या दोन्ही शिबिरात 3260 दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तर दिनांक 26 ऑगस्ट रोजी शिबिराच्या 5व्या दिवशी बार्शी येथे 801 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. असे 5 दिवसात 4,061 लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी करून घेतली. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र त्यांनी दिलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जिल्ह्यात ही मोहीम 19 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबवण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात 2 दिवस याप्रमाणे 22 शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरातून 15,666 दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगत्वाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे. पंढरपूर अक्कलकोट या 2 तालुक्यातील 3,207 लाभार्थ्यांची तपासणी झाली आहे. तर बार्शी येथे 26 आणि 27 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालयात हे शिबिर घेतले जात आहे. तरी प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी या शिबिरात येऊन तपासणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.